नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका येथे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घसरगुंडी आंदोलन केले। शासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीची 10,000 रुपये कर्ज मदतीची घोषणा व त्यासंदर्भात GR सुद्धा प्रसिद्ध केला असून शेतकऱ्यांना बँक अधिकारी 10,000 कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे कार्य बँक अधिकारीकडून होत आहे। अशा बँक अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मदत मिळाली पाहिजे, ह्याकरिता मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावरून घसरत घसरगुंडी आंदोलन करून लक्ष वेधण्यात आलं। बँकेमध्ये शेतकरी गेल्यानंतर बँक मॅनेजर अधिकारी कर्मचारी त्यांना कुठल्याच प्रकारची 10,000 रुपयाची पेनीची मदत करत नाहीये। आमचे निदर्शन असं आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या की बँकेमध्ये शेतकरी गेल्यानंतर कुठलेच परिपत्रक शासनाचं आमच्यापर्यंत पोहोचलं नाही असे बँक मॅनेजर त्यांना शेतकऱ्यांना सांगून हाकलून देत आहे। या आंदोलनाचे नेतृत्व राणा चंदन यांनी केले असून असंख्य स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। राशीद पटेल, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मोताळा, बुलढाणा। संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या स्वागताची प्रशासनाने जागोजागी जय्यत तयारी केली आहे। वारकऱ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या भागातील विविध संस्था, मंडळे, सामाजिक कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे। मंगळवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हडपसर गावात आगमन होणार आहे। हडपसर भागात रस्त्यावर स्टॉल लावण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे। वाहतूक शाखेतर्फे या दोन्ही दिवशी पहाटे 5 पासून सोलापूर रस्त्यावरील वाहतूक पालखी हडपसरच्या बाहेर जाईपर्यंत बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। वाहतूक नियंत्रणासाठी मार्गात बदल करण्यात आले आहे। चंद्रकांत दुंडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, पुणे। आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार।